कृष्णावतारातनी तुला दर्शन देईल. आठवलं काय आपण सुरुवात केली होती? मारुत्राय आले, वानराचे रूप आहे. भगवान श्रीकृष्णाला आठवलं की मी मारुत्रायाला राम अवतारात शब्द दिला, दर्शन दिले. कारण आज आपल्याला हेच कळून घ्या की भक्तीकडे जाताना सहज व्हा, सरळ व्हा, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ व्हा, देव भेटे. याच देयाच डोळा आपल्याला दर्शन देते. महादेवाला पाणी घालायचं आहे, महादेवाला तूप व्हायचंय, महादेवाला मध व्हायचं आहे, हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं. नैत्र चांगलं असावं तर काय व्हावं, गायन चांगलं व्हावं तर काय व्हावं, शरीराला कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग होऊ नये म्हणून काय व्हावं, हे सगळं क्षमापरण कधी. पण आता एवढा वेळ नाहीये, परंतु एवढं सांगूया की भगवान शंकरानं आपलं भगवान कृष्णानं पाहिलं की अरे गरुडाला अभिमान झाला, हे गरुडा जा घेऊन येते वानर, मुद्दाम गेलं पळत पळत, हे वानर चाल तुला कृष्णानं बोलवलंय, नसन येत अरे चोचीचा फटका देईल तुला. वानराने विचार केला, कोण रे कृष्ण, वानर अरे कृष्ण कोण, मी नाही ओळखित त्याला, अरे सांगितला अरे देव तो ज्याने अवतार घेतला ह्या भूतलावर राक्षसाचा नाश केला भक्तांचा उद्धार केला तो कृष्ण, अजिबात नाही येतो का नाही म्हणून चोच मारायला गेला. एक मुष्टिका मारला तर योजन जोम पडलो. भगवान श्रीकृष्ण पुढे नतमस्त झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे बाबा आणलं नाही तू त्या वानराला, गेलो नमस्कार करून आलो, म्हंटल नाही परत उद्योग केले म्हणे अरे बाबा घेऊ नये कशाला उद्योग करता, दुसऱ्याला पाठवा नाही. आता असं सांग की तुला रामाने बोलवलं, ऐका आपला तो देव याच्यावर सांग सुरुवात, जा तुला श्री रामानं बोलवलं असं म्हणल्यानंतर काय एक उड्डाण मारलं अरे पाठीवर बस अजिबात नाही म्हणो जेव्हा वेग येते जाऊन उभा राहिला हे विचार पाठीमागून चालत होत तोपर्यंत दरवाजामध्ये सुदर्शनाला अहंकार झाला, हे सुदर्शना वानर येते मुंडकोडून दे. कोणाला सांगितलं? सुदर्शनाला. सुदर्शन म्हणे अरे किरकोळ एक वानर मी हजारो उडीत दिवसात, म्हणून सुदर्शन चक्र दरवाजात गर्र 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 फिरायला लागले. फिरता फिरता हनुमंतानी पाहिलं त्याच्याकडे, असं धरलं दाता खाली टाकलं, तेव्हापासून बरेच लोक दाता खाली ठेवतात लक्षात, म्हणजे आठवण आहे अजून. इथं ठेवलं दाढी काय सुदर्शन चक्र, भगवंता पुढे गेलं, भगवंत सांगितलं भो रस्त्यात म्हणजे काय घ्या काय अधिकार असतो. तोपर्यंत भगवंतानं आदेश दिला होता सत्यभामीला, सत्यभामीला थोडस सुंदर तिचा अंकार होता. इकडे नाराज झाले, हातात चिपळे घेऊन आणि सांगू लागले सत्यभामाने सांगा अहो मी सीता बघितली नाही कशी असते सांगा ना मला. नाराजीने सांगितलं अति सुंदर अति गोर जगदंबा आहे ती, म्हणे मग कशी सांगा ना मला, मला प्रभू रामचंद्राचा अवतार भगवान श्रीकृष्णानं ते रूप घेतलेलं आहे मला सीतेचं घ्यायला लावलेलं आहे कसं घेऊ सांगा ना. ते आता नाराजी आहे म्हणे सीता अशी आहे की कानातलं नाकात नाकातलं कुठ आणि गळ्यातलं पायात सगळं उलट पालट सांगून दिलं. हिला वाटलं अशीच असेल, हिने गळ्यातलं काढलं पायात घातलं, नाकातलं काढलं कानात घातलं, अशी होऊन समोर आली. हनुमंतांनी सांगितली कधी केली कधी आणली, मग अहंकार केला. कृष्ण हसले, सांगितलं बाबा हो तुम्हाला तुमचं जागा दाखवली आणि मीही माझा वचन दिलं होतं की राम रूपात दर्शन दिलं आणि हनुमंतानं नमस्कार केला
दोघांनाही नमस्कार केला, उड्डाण केला, जय श्रीराम म्हणून. स्वामी काज गुरुभक्ती, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो कतना जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोविंद राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादानं शुभ प्रेरणेनं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या एक महान युवती तपस्वी ब्रह्मलीन बाबाजींचे कृपापात्र शिष्य परमपूज्य ज्ञानगिरीजी महाराज यांच्या वास्तव्यानं पुनीत आणि पवित्र झालेल्या भूमीत आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. भाग्यवान आहात जिथं गोवर्धनेश्वर आहे, जिथं गंगा आहे आणि अशा पवित्र पावन परिसरामध्ये कैलासात जो आनंद आहे तो गोवर्धनेश्वरामध्ये आणि ह्या भूमीत आहे. इतकी अशी ही पवित्र भूमी आहे, इथलं आनंद वेगळा आहे.
ही तपश्चर्या आहे. पौराणिक या ठिकाणी ग्रंथामध्ये या भूमीचं वर्णन येत आहे आणि म्हणून अशा या पवित्र पावन परिसरामध्ये तुम्ही बसलात. काल आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना भगवान शंकराचं ज्योतिर्मय स्वरूप बघितलं. परंतु ज्या दिवशी ज्योतिर्मय स्वरूप होऊन लिंग स्वरूपात प्रगट झालं तो प्रदोष दिवस. आणि जसं प्रदोषाचं महत्व, सोमवारचं महत्व, दर महिन्याला येणारे शिवरात्रीचं महत्व आणि बारा महिन्यांनी येणारी महाशिवरात्रीचं महत्व हे आपल्याला आज कळवून घ्यायचं आहे. आता सर्वजण आज एकादशी, प्रत्येकजण एकादशी करतो, पण प्रदोष कोण करतं? इथं बसल्यापैकी प्रदोषची माहिती तरी कोणाला आहे? प्रदोष येतो तरी कधी? त्रयोदशी, एकादशी, द्वादश आणि येणाऱ्या तिसऱ्या दिवसाला प्रदोष म्हणतात. अतिशय महत्वाचा आहे तो दिवस. मुळातच शिव शिव शिव. आता पुरुषांनी जो जप करावा तो ओम नमः शिवा करावा. शिवरात्रीच्या दिवशी म्हणा, इतर दिवशी त्यांनी जपायचा असेल तर ओम नमः शिवाय जपावा. परंतु तो मंत्र स्त्रियांना नाही जपते. त्यांनी काय म्हणायचं? मग त्यांनी ओम शिवाय म्हणायचं. त्यांनी काय म्हणायचं? शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो 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 शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय. शिवरात्र आहे ना, शिवरात्रीला किती महत्व आहे. 12 महिने नई पूजा झाली. कदाचित शिवरात्रीच्या दिवशी जर शास्त्रयुक्त पूजा घडली तर 12 महिन्याची पूजा, भगवान शंकराच्या पिंडीची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. पण ते कसं मिळणार? त्याची महती काय आहे? ते पदरात कसं पाडून घेणार? आम्ही तर खूप शिवरात्री केल्या पण बाबा काहीच अनुभव आला नाही. अरे खऱ्या शिवरात्रीला जर खरी शिवरात्र केली आणि ती कथा ऐकली तर एक जण निवारण करण्याची शक्ती भगवान शंकरामध्ये आहे. जैन निघून शिवरात्रीची ते ऐकती इच्छिती पावती कथा धन्य ते ऐकती भोग भाग्य ज्ञान भाग्य ज्ञान वाढेल संतान. ज्ञान वाढेल संतान. ज्याला संतान नाही, ज्याला मूलबाळ नाही, ज्याला ज्ञान नाही आहे, जे अडाणी आहे. आपल्या मुलाला जर कदाचित अभ्यास करूनही लक्षात राहत नाही त्याने प्रदोष करावा. ज्याचं लग्न होत नाही, अनेक लोक येतात बाबा लग्नच होत नाही त्यांनी प्रदोष करावा. ज्याला संतती होत नाही त्यांनी प्रदोष करावा. ज्याच्या घरात कायम कटकट आहे त्यांनी प्रदोष करावा. ज्याच्या घरात अजिबात काही संपत्तीच टिकत नाही, कमवतो खूप पण काहीच टिकत नाही, प्रदोष करावा. नारायण नागबलीचा एवढा खर्च करण्यापेक्षा नारायण नागबली करायची गरज नाही, त्यांनी काय करावा? प्रदोष करावा. काल सर्पयोग करायची गरज नाही, काय करावा? प्रदोष करावा. शिवमहापुराणात प्रमाण आहे. काळ करी चरण सेवची काळ करी चरण वाद्याची काळ करी चरणची शिवरात्री जपावी सजनी वारन सजनी वारून वार. कथा शिवरात्रीच पूजा आहे पण कथा महत्वाची आहे. मग कोणती कथा आहे? कोणाकोणाला माहिती वरबोट करा. शिवरात्रीच्या दिवशी कोणती कथा ऐकावी? म्हणजे एवढ्या शिवरात्र फुकट गेले. कसं करायचं आता?
बरं मंडळानं सर्व ग्रामस्थांना शिव महापुराण कथा ठेवली, नाहीतर ही शिवरात्र गेली असती. फळ का मिळत नाही आम्ही पूजा करतो. दररोज पंचपूजा कायला म्हणतात, पंचायतान म्हणतात आपण पंचपूजा. कोणती पंचोपचार पूजा? पंचोपचार पूजा म्हणजे काय? दररोज घरातही करायची, मंदिरातही करायची. षडोपचार पूजा वेगळी, दशोपचार पूजा वेगळी. दशोपचार पूजाला नैवेद्य लागतो, मिठाई लागते, सर्व लागतं. पण पंचोपचार पूजाला काय लागतं? पंचोपचार पूजाला काहीच लागत नाही, पाणी लागतं. भगवान शंकरावर एक तांब्या पाणी. आज मला कळालं की बाबांनी सांगत होते, बाबा आज 150 ते 200 लोक पाणी टाकायला आले. म्हणलं कळालं म्हणून आले. लक्षात घ्या, पाणी टाकल्याचं काय महत्व आहे. आतापर्यंत एक तांब्या पाणी, पंचोपचार. आणि भगवान शंकराला केसरी गंध, गणपतीला केसरी गंध लावला. भगवान शंकराची पूजाच्या अगोदर गणपतीची पूजा, गणपतीची पूजा झाल्यानंतर पार्वतीची पूजा, आणि पार्वतीची पूजा झाल्यावर भगवान शंकराची पूजा, अशी पद्धत आहे. गजाननं भूत गणादि सेवितं कपीत जंबो फलचार भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. म्हणून गणपतीला केशरी गंध लावायचा, गंधगोळी नाही लावायची. गंधगोळी कुठं लावायची तेही सांगतो, गंधगोळी का निर्माण झाली तेही सांगतो. अजून 7 दिवस का आपण बाहेर जायचं आम्हाला देवळगाव राजाला. परंतु का गंधगोळी गणपतीला नाही, केसरी गंध. जनार्दन तुझा मला छंद कपाळी केसरी गंध. जनार्दन तुझा मला गंध कपाळी केसरी गंध. जनार्दन तुझा मला छंद कपाळी केसरी गंध. जनार्दन तुझा मला छंद कपाळी केसरी गंध. केसरी गंध सुख करता येतो. म्हणून गणपतीचं पूजन करता करता त्यांनी सांगितलं, बाबा माझी पूजा केल्यानंतर आईची पूजा करा. अंबा अंबालिका खूप सुंदर सांगितलं. गणपतीचं पूजन होत नाही तर अंबिकेचं पूजन, अंबिकेचं पूजन झालं की भगवान शंकराचं पूजन. मग पूजनामध्ये पंचोपचार पूजा आता लक्षात राहू द्या, लिहिलं राहू द्या, नाहीतर तुमची यादगाच खूप चांगली, स्मरणशक्ती दांडगी तुमची. आम्हाला माहिती तुमची प्रत्येक जण चांगल्या प्रकारचं ज्ञानी आहात, म्हणून लक्षात ठेवा. पाणी टाकायचं, केसरी गंध लावायचा, धूपदीप ही तिसरी. म्हणजे हे किती झाले? धूपदीप आणि पुष्प, बरोबर आहे का? पुष्प व्हायचं शेवटी शेवटी. भगवंताला पुष्प व्हायलं भगवंताला दररोज लोक तांदूळ वाहतात, मग पिंड खराब होऊन जाते. एवढे वाहतात का त्याला काही प्रमाण नाही, मग धुत नाही. वाह तुम्ही ज्या वेळेस व्हायचे त्याच वेळेस वा. पण पंचोपचार पूजामध्ये पाणी, केसरी गंध, त्यानंतर धूपदीप आणि पुष्प नैवेद्य वाटलं तर द्या. ही पंचोपचार पूजा झाली देवाची. मंदार बिल्वे बकुले सुहासी माला पवित्र वहा शंकर मज कोण तारी प्रताप सूर्य शरचा पधारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो. पूजा करायची झालं शिवरात्रीची, 4 प्रहारात पूजा. मग ते म्हणाल, बाबा तेवढी कथा सांगून जा नाही तर राहून जाईल आमच्यावर. प्रदोषही सांगून जा, प्रदोष कसा धरायचा. आता आमच्याकडे एवढी गर्दी राहते, प्रदोषला एवढ्या जोड्या येतात का भाऊ? काही नाही बाबा, लग्न नाही होत, लग्न झालं. लग्न खरंच होतं, 3-3 प्रदोषमध्ये नर्मदेश्वराला आले, पाणी घालतात, त्रिगोणीला प्रदक्षिणा मारतात. बाबा जमलं बरं का? ठीक आहे ठीक आहे, चांगलं आहे. मग लग्न होतं, मग परत जोडीने दर्शन देतं. बाबा ही सगळी कृपा, प्रदोष केली त्याच्यामुळं खूप कृपा झाली. शिवरात्रीची कथा ऐका तुम्ही सगळ्यांनी ऐकेले,
अकरावा अध्याय वाचतात, शिवलीला अमृत वाचतात, फक्त माहिती नव्हतं ती कथा. जर तुमची पूजा झाली आणि जर कदाचित एकदा जरी कथा ऐकली ऐकली तर चार प्रहरची पूजा करायची गरज नाही. ती कथा ऐका आता आपण सर्वजणांनी. आता सांगितलं धन्य जे ऐकते ऐकती शिवरात्रीची कथा, भोग भोग ज्ञान वाढेल संतान, काळ करी चरण सेवा करी दंजी. धन्य दे हो असे ते आहे धन्य. कथा ऐका सर्वांनी, ऐका अंतकरण पूर्वक ऐका. कि एक द्वापर युगामध्ये सतयुगामध्ये व्याध आहे, शिकारीसाठी निघालेला आहे, बिल्वपत्राच्या झाडावर बसलेला आहे. ऐका ती कथा सगळ्यांनीच ऐकली पण माहिती नव्हती. ही पूजा झाल्यानंतर ही कथा वाचल्याशिवाय शिवरात्र पूर्ण होत नाही. ही शिवरात्र आपली पूर्ण होणार आहे. आणि विशेष म्हणजे पुढचं ऐका, तो झाडावर जाताना पाठीमागं पाणी आहे, पहिलं पाणी असायचं संघाचं, आणि थोडस चुरमा खायला नेलेला आहे त्याने चुरमा, आणि पाणी आहे झाडावर बसलं. त्याला ते झाडही माहीत नाही कशाचं, पण ते बिल्वपत्राचं झाड आहे. पहिल्या वेळेस त्याला दिवसभर शिकार झाली नाही म्हणून त्याला वाटलं रात्री तरी इथं पाणी प्यायला येतील या तळ्यावरती, आणि आपण एकतरी मारू शिकार करून मग लेकरा बाळाला खायला घेऊन जाऊ म्हणून तो बसला. आणि पहिल्या प्रहारातच एक हरण आलं असं सांगितलं जातं. हरण आल्यानंतर त्याने जो बाण ओढला आणि बाण ओढल्यानंतर त्याच्यातले चार पाच बिल्वपत्र त्या खाली जी होती झाडाच्या खाली पिंड त्याच्यावर चुकून पडले. वाकायला गेला पाठीमागचं पाणी चार पाच थेंब त्याच्यावर चुकून पडले. आणि तेवढ्यात ती समोरचे हरण म्हणते बाबा मार मला नक्की मार, मला खा नक्की खा, पण माझी लहान लहान लेकरं जशी तुझ्या लेकरांसाठी तुला शिकार हवी आहे तशी माझ्या लेकरांना मी पाजून येते फक्त थोडस आणि लगेच तुझ्या समोर उभं उभं राहते. त्याने सांगितले कशावरून खरं आहे, सांगितले मी सतयुगातले हरण आहे कलियुगातली नाहीये, लक्षात घे. काय सांगितलं, सतयुगातले हरण आहे मी कलियुगातले नाही, खोटं बोलायला. म्हणे मग का तिने बी असंच वचन दिलं. असं करता करता तीन प्रहारची पूजा झाली. चौथ्या प्रहारामध्ये त्यांनी सांगितलं अरे एक जातं एक येते एक जात आता हे चौथं. त्यांनी सांगितलं अरे मी विधवा आहे परंतु मीही तुला शब्द देते मी पण येणार आहे. असं म्हणल्यानंतर चारच्या चार आपल्या घरी निघून गेल्या. ती त्यांची पिल्लं धरून सात झाले. आणि मग मात्र हे हा शेवटच्या प्रहारामध्ये बसल्यानंतर सगळे हात जोडून त्या व्याधा पुढे आले. बाबा आम्ही वचन दिल्याप्रमाणे तू आम्ही तुझ्या पुढे आहे, आज आम्हाला मार आणि खा. त्यावेळेस त्याला काय तर माझा काय उपयोग आहे म्हणून त्याला सद्बुद्धी झाली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या घरी जा. थोडक्यात सांगितलं जे ते हरण ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. हा खाली उतारला, खाली उतारताना त्याचं ते तंबूर होतं ते मातीचं बनवलेलं ते पडलं. आणि पडल्यानंतर ते नेमकं पिंडीवर शेवटच्या प्रहारावर पडलं, बिल्वपत्र पडले. आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती पडलेलं ते घ्यायला गेलं, भगवान शंकराने हात पकडला. अरे चार प्रहाराची पूजा तू सतयुगात केली आहे. त्यांनी सांगितलं देवा तुझी माझी ओळख नाही, पहिलं तू कोणी सांग, इथपर्यंत सांग तू कोण आहे. ते सांगितले मी भोला बाबा आहे, भोळा शंकर आहे. म्हणे कशाने प्रसन्न झाला ते सांग. प्रसन्न येणे झालं का तू चारही प्रहाराची पूजा केली, कशी केली तेही सांग. ते बघा म्हणे कसं केलं ते सांगू. म्हणे पहिल्या प्रहारात हरण आलं त्यावेळेस तुझ्याकडून पाणी पडलं, बिल्वपत्र पडलं, ती पहिली पूजा झाली. अशी चार प्रहाराच्या पूजेने मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणि म्हणे मग कसं झालो. अरे बाबा तुझ्याकडनं जे बिल्वपत्र पडले ते सगळे उलटे पडले. आजपासून वचन देतो इथून पुढं प्रत्येकाने बिल्वपत्र असं टाकताना कसं टाकायचं आहे, उलट टाकायचं आहे. म्हणूनच जन्मलेशील निषाद रास तुझं नाव राहील आणि मी तुला भेट देईल. किती पुण्य असेल. सांगितलं माझ्यापेक्षा माझ्या ज्यांनी मला सहकार्य केलं ज्यांच्यामुळं तुझं दर्शन झालं देवा त्या हरणीचं काय. त्यांनी सांगितलं या ज्या चांदण्या असतात ना सप्त चांदण्या तारा, या तेच तारा आकाशात राहतील, आयुष्यभर तुम्हाला दर्शन देतील.
आणि तेच सप्तऋषी होऊन भूतलावर येतील. ते हरण काय झाले, सप्तऋषी झाले. जन्मो जन्मी आम्ही देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही खूप जन्म. सात चांदण्या तुम्ही आकाशात पाहतात का ते तारा, हा तारा मंडल पाहता ना, ते त्याचे त्या हरिणी. आज तुम्ही शिवरात्रीची पूजा करेल तर भोळा बाबा काय देणार आणि किती देणार आहे तो फक्त माहिती असू द्या, प्रदोष कळू द्या. आता प्रदोष कळून घ्या, जसं शिवरात्र कळाली तशी प्रदोष. आता प्रदोष पण करणार तुम्ही, मला 100% गॅरंटी. आजपासून नक्की तो उपवास. बरं, प्रदोष काळ केव्हा असतो? सायंकाळी 6 ते 7:30-8 वाजेपर्यंत याला प्रदोष काळ. ह्या काळात भगवान शिव पार्वती आपल्या दारात येतात, ज्याला आपण अन्नपूर्णा म्हणतो ना, त्यावेळेस तुळशी दिवा लावलेला असतो पाहिजे, आपल्या घरात रांगोळी काढलेली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात नेमकं लोक काय करतात, या टायमाला झोपतात. काय केले अवघड असतात काय सांगा. संध्याकाळच्या वेळेस चुकूनही झोपू नका, दरिद्री घरात येते. आणि म्हणून संध्याकाळी 6-7 दरम्यान नेहमी देवाजवळ जाऊन बसा, त्याला प्रदोष काळ म्हणतात. भगवान शंकराला एक तांबे पाणी टाका त्या प्रदोष काळामध्ये आणि प्रदोष उपवास करा. कसा करायचा, दिवसभर जसं चरा करा तसं नाही, प्रदोषला फक्त फळं चालतात किंवा गोड खिचडी गोड वगैरे चालतात, तिखट चालत नाही. भगवान शंकराचे उपवास आणि संध्याकाळी मस्त जेवण करा. 7:30-8 वाजता म्हणजे सोडायचं पण असतं संध्याकाळी, बरं का? प्रदोष करा सगळ्यांनी करा. अनुभव बघा, प्रत्येकाला करायला लाव घरामध्ये. जशी एकादशी करतो ना तशी प्रत्येकाने प्रदोष. प्रदोष कोणी केला? चंद्रसेन नावाचा राजा उज्जैन मध्ये होता आणि त्याने सांगितलं की मला पूर्ण सम्राट व्हायचंय, पूर्ण देश पूर्ण विश्व माझ्या ताब्यात पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मला सर्व चक्र म्हणजे म्हणतात ना चक्रवर्ती सम्राट मला बनायचं आहे, सगळे राजे माझ्या पुढे नतमस्तक झाले पाहिजे असं माझं जीवन करायचं आहे. एकाने सांगितलं तू प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराची पूजा कर, तुझ्या मनातली कामना पूर्ण होईल. असं म्हटल्यानंतर त्याने प्रदोषच्या दिवशी पूजा चालू केली आणि भगवान शंकराचा एक दूत त्याच्या समोर निर्माण झाला. सिमंतक नावाचं मणी त्याला दिलं, अतिशय त्याच्या गळ्यात असायचा. त्याने सगळं विश्वावर स्वारी केली आणि विश्वाचं राज्य त्याच्या ताब्यात, विश्व त्याच्या ताब्यात आलं. एक दिवस पूजा करता करता गाई वळणारा मुलगा गरीब, फक्त आई आहे, वडील नाही, कोणीच नाही. त्याने विचारलं, राजेसाहेब तुम्ही ही का पूजा करतात? सांगितलं, बाबा या पूजेनं सर्व काही माणसाच्या जीवनामध्ये संपत्ती सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून प्रदोष करावी असं. पण तुमच्याकडे सर्व आहे, मिठाई आहे, फळ आहे, दूध आहे, दही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. त्यांनी सांगितलं, पत्रम पुष्पम बलम तोयम, त्याला तेही लागत नाही, त्याला मनोभावे पूजा केलेली आवडते. राजाने सांगितलं, तू काहीच करू नको, फक्त पाणी टाक आणि बिल्वपत्र टाक, बाकी काहीच करू नको. म्हणजे मग मला भोला बाबा भेटेल? भेटेल, काळजी करू नकोस. ते तिथंच बसलं आणि सांगितलं, हे परव माझी गाय घरी घेऊन जा, आईला सांगा ही काठीन ही लाठीन ही गाय मला नाही यायचं आजपासून. काय करायचं आहे, भोळ्या बाबाची सेवा करायची आहे. असा महादेव भोळा, काय सांगाव, किती भोळा येतो आता तू, त्याचं वर्णनही होऊ शकत नाही. पहिल्या दिवशी पूजा झाली, लेकरू रात्रभर देवाजवळच थांबलं. दुसऱ्या दिवशी आई आली, अरे काय करतोस? काय नाही, मला भगवान शंकराची भेट होणार आहे, मला दर्शन होणार आहे. सांगितलं, अरे कशाचं कोणी ते राजाचं ऐकतोस, चाल घरी. सांगितलं, जोपर्यंत मला माझा महादेव दर्शन देत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. अरे आईचं ऐकत नाही,
आई ऐकल नक्की ऐकेल, परंतु माझा देव जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मला घरी यायचं नाही. सांगितलं आजपासून तुझ्यासाठी माझं झोपडीचं दार बंद, तुला अजिबात घरात घेणार नाही. आई नको घेऊ, पण ज्या दिवशी माझा भोला बाबा माझ्या संग येईल ना त्या दिवशी नक्की दार उघड बर का. लेकरू येते लक्षात, पहिला दिवस झाला संध्याकाळच्या प्रदोष काळात पूजा सुरू झाली, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, उपवासी आहे, चौथा दिवस, पंधरा दिवस अशी पूजा चालल्यानंतर विश्वास तुटू लागला आणि भोले बाबाला हाक मारले. हे भोले बाबा, अरे मी त्याचं ऐकलं, माझी आई पण गेली माझ्या जवळून, त्या राजाचं ऐकलं आणि तू पण नाही, माझी मधीच टांगत्या तलवारासारखी गत झाली रे बाबा. आता काय करू, जर तू मला दर्शन देत नसेल तर शिप्रा नदीमध्ये प्राण देऊन टाकेल बाबा. भोले बाबा, आज मला आईलाही काही समोर जाता येणार नाही, आईलाही सांगता येणार नाही. मी बोललो होतो आईला मी माझा भोले बाबा घरी घेऊन येईल, पण आज मात्र मी काहीच माझं खरं नाहीये. असं बिल्व पत्र टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, प्रदोष काळ होत आहे. पहिल्या प्रदोषला पूजा झाली, 15 दिवसाच्या प्रदोष पर्यंत पूजा चालली आणि आता प्राण देणार शरीर आपल्या त्या शिप्रा नदीमध्ये प्राणी उडी टाकली. शंकर मेरे कब होगे दर्शन मेरे जीवन पथ पर छाएगे प्रभु जीवन को अंधेरे. शंकर मेरे कब होगे दर्शन तोरे, शंकर मेरे देवा. अरे तू ज्याच्यासाठी रात्रंदिवस सेवा करीत तोच ना मी भोले बाबा आहे. मग डोळ्याला पाणी आलं. बोल काय पाहिजे, मला काहीच नकोय. मी आईला शब्द दिलेला आहे, मी येताना भोले बाबाला घेऊन येईल, तेव्हाच माझी आई दरवाजा उघडणार आहे. दरवाजाचं दार ठोकलं, आई दरवाजा उघड ग. ए आई, आईने सांगितलं जा तिकडंच तोंड काळ्या कर तुझं. तिला अजून गुस्सा आला, राग आला, जा तिकडं अजिबात येऊ नको. मी तुला सांगितलं होतं ना. काय अगं, मी सांगितलं होतं. अरे त्या राजाच्या नादी लागू नको, तुला भगवान शंकर भेटणार नाही. अगं आई दरवाजा तू उघड, बघ ना कोण आलं तुझ्या दारात. तो भोला भंडारी आलेला आहे, भगवान शिव आलेला आहे. साक्षात शिव म्हणल्यानंतर दरवाजा उघडला आणि आई डोळे भरून भगवान शंकराकडे पाहत होती आणि आपल्या लेकराला कुशीत घेत होती. भगवान शंकराला साष्टांग दंडवत करीत होती, नमस्कार करीत होती. देव घराला देव घराला देव I got it.